छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ले महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव आहेत. या गड किल्ल्यांचा केंद्र सरकारकडून अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आलाय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या 2024-25 साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून शिवरायांच्या 12 किल्ल्यांना नामांकन देण्यात आलंय. मराठा साम्राज्याच्या काळात ज्या 12 किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान देण्यासाठी भारत सरकारकडून नामांकन मिळालंय. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. 2024-25 या वर्षासाठी भारत सरकारकडून मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अर्थात भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये असा प्रस्ताव युनेस्कोकडे देण्यात आलाय. यातील बऱ्यापैकी किल्ले हे सह्याद्रीच्या कुशीत उभारलेत. 17व्या ते 19व्या शतकादरम्यान बांधलेल्या या किल्ल्यांच्या तटबंदीतून मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तीचं दर्शन घडतं. रायगड आणि इतर किल्ल्यांच्या मदतीनं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 700 ते 800 वर्ष जुन्या या किल्ल्यांनी मराठा राजवटीचा समृद्ध इतिहास पाहिलाय. सह्याद्रीच्या कुशीतील या किल्ल्यांच्या जाळ्यामुळे महाराजांना हा भूप्रदेश एकवटून ठेवण्यासाठी मोठा फायदा झाला. तसंच यामुळे कोकणचा किनारा, दख्खनचे पठार आणि भारतीय द्वीपकल्पाला एक वेगळी ओळख मिळाली असं केंद्र सरकारच्या प्रेस रिलीज मध्ये म्हटलंय. महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले, त्यापैकी 12 किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत निवडलेत. यापैकी 8 किल्ल्यांचं संवर्धन भारतीय पुरातत्व खातं करतं. यामध्ये शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे. तर साल्हेर किल्ला, राजगड, खांदेरी किल्ला आणि प्रतापगड यांचं संवर्धन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयामार्फत होतं. मराठा लष्कराची मुहूर्तमेढ 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात रोवली गेली. याआधी 2021 जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत रायगडासह 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला होता. पण आता हे किल्ले कायमस्वरूपी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या यादीत स्थान फक्त त्याच देशांना मिळू शकतं ज्यांनी वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन या करारावर स्वाक्षरी केली आहे. अर्थात भारत त्यापैकीच एक आहे. खरं तर या किल्ल्यांचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आपल्याला माहिती आहेच. पण मधली अनेक दशकं या किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्यानंतर अखेर 2019 साली राज्य सरकारने गड किल्ल्यांसाठी 606 कोटींचा निधी मंजूर केला. आता रायगडावर देखील मोठ्या प्रमाणावर संवर्धनाचं कामही सुरू आहे.